पर्वणीनिमित्त आज महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात शोभायात्रा निघालेल्या आहेत. तुमची देखील शोभायात्रेमध्ये हजारोच्या संख्येने रामभक्त सामील झाले. काय सांगाल? हे रघुरामचंद्रांचा आशीर्वाद आहे, त्यांची कृपा आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा आशीर्वाद आहे. हे महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्रातील सण साजरे करण्याची आणि रस्त्यावरती आपली भक्ती शक्ती दाखवण्याचे परवानगी त्यांनी दिल्यामुळे आज संपूर्ण रामभक्त मोठ्या ताकदीने, मोठ्या शक्तीने, मोठ्या भक्तीने भगवा ध्वज घेऊन आपली शक्ती, आपली भक्ती दाखवण्यासाठी रस्त्यावरती प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे. या पद्धतीने महाराष्ट्रात आज काही घटना देखील घडत आहेत. काही ठिकाणी शांतता भंग झालेला आहे. काय सांगाल आता इथे चांदवली विभागामध्ये सर्व समाजाची लोक सर्वांना एकत्र घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी प्रभू रामचंद्रावरची आमची श्रद्धा आहे, आमची भक्ती आहे. या ठिकाणी एकजूट होऊन आम्ही आमची श्रद्धा भक्ती शक्ती या ठिकाणी रस्त्यावरती भगव्या ध्वज घेऊन आलेलो आहोत. रामनवमीनिमित्त काय मागितलंय नव्या सरकार? प्रभू रामचंद्रांना त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या महाराष्ट्रामध्ये रामराज्य कायम राहो आणि रामाच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हातून महाराष्ट्राचा विकास घडो, महाराष्ट्रातील लोकांची सेवा घडो आणि महाराष्ट्रातील लोकांना मान सन्मान द्यायचं काम यांच्या हातून घडो एवढं प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक प्रार्थना केली. माझ्या विभागातील लोकांचा विश्वास, चांदवलीतील लोकांचा आशीर्वाद, त्यांची शक्ती, त्यांची ताकद कायम माझ्या डोक्यावरती पाठीवरती राहो. त्यांच्या ताकदीने, त्यांच्या शक्तीने, त्यांच्या आशीर्वादाने या चांदवलीचा विकास, या चांदवलीच्या लोकांची सेवा आणि मान सन्मान हे देण्याचं काम माझ्या तू घडो एवढी प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक प्रार्थना. वर्षी सगळीकडे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात रामनवमीचा जन्म होती. काय सांगाल? हे प्रभू रामचंद्राची कृपा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे आणि महाराष्ट्रामध्ये रामराज्य हे लोकांचं राज्य हे या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून ही भगवी ताकद, ही शक्ती, ही भक्ती रस्त्यावरती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.